नमस्कार, विजयश्री होम या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघू शकता आज आपण बघतोय मँगो लस्सी कशी बनवायची, ते अगदी झटपट आणि मस्त रेसिपी आहे. सो त्यासाठी लागणार आपण पहिल्यांदा साहित्य पाहूया. सो इथे मी पिकलेला आंबा होता आणि त्याचे असं दोन आंबे घेतलेले आहेत. त्याचा मधला मदगा जो असतो आतमधला तो काढून घेतलेला आहे चमच्याने. एक वाटी साखर, अर्धा किलो दही घेतलेलं आहे इकडे मी घरी बनवलेलं आहे, इलायची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर बदामाचे थोडे काप घेतलेले आहेत. अजूनही तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. सो पहिल्यांदा आपल्याला आंब्याचे मदगा जो काढून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इकडे दही घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इकडे ज्युसरमध्येही बनवू शकता. आता इथे आपल्याला साखर घालायचं आहे, आंबा आणि दही किती, इलायची पावडर घालून घेऊयात. तुम्हाला जर इकडे इलायचीचा फ्लेवर नसेल हवा तर नाही टाकला तरी चालेल, पण खूप छान लागतो इलायची फ्लेवर. आता याला फिरवून घेऊ आपण. सो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता मस्त घट्ट घट्ट अशी लस्सी तयार झालेली आहे. बघू शकता मस्त अशी. आता आपण सर्विंग ग्लासमध्ये काढायला काहीच हरकत नाही, काय घट्ट झाले बघू शकता. तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवूनही थंड पिऊ शकता. ऑलरेडी थंड होतं दही, त्यामुळे आता थोडेसे बदामाचे काप घालू. याच्या अगोदर मी मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे, लस्सीची रेसिपी शेअर केलेली आहे. सो पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, नक्की चेक करा. सो आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.